तर फ्रेंड्स, माझी आई आज करणार आहे गवारीची शेंग। तर चला तर आता आपण बघूया रेसिपीचं साहित्य आणि लवकरात लवकर आपण रेसिपीला सुरुवात करूया। तर मी इथे घेतलेली आहे हिरवी गार छान अशी गवार। तर मी या ठिकाणी घेतलेले आहेत कच्चे शेंगदाणे छान असे कुरकुरीत भाजून आणि छान असं त्याचं मिश्रण केलेलं आहे। त्याच्यानंतर मी इथे टमाटे घेतलेले आहेत लाल। त्याच्यानंतर बारीक कांदा चिरून घेतलेला आहे। त्याच्यानंतर हिरवीगार कोथिंबीर, लसूण, त्याच्यानंतर गावरान काळ तिखट, इथे घेतलेले आहे मोहरी, जिरे, चवी अनुसार मीठ। चला तर आता आपण रेसिपीला सुरुवात करूया। सगळ्यात पहिलं मी गॅस ऑन करणार आहे। आता जे आपली हिरवीगार गवार आहे ते छान अशी धुवून घ्यायची आहे स्वच्छ एकदम। तर आता मी कढईमध्ये 3 पळ्या तेल टाकून घेणार आहे। तर जे आपलं तेल आहे ते छान असं गरम होऊन द्यायचं आहे। तर जे मी इथे गवार धुवून ठेवलेली आहे ते आता आपल्याला तेलामध्ये टाकायची आहे आणि छान अशी मिक्स करायची आहे। तर आता मी तेलामध्ये गवार टाकून घेणार आहे। आपण या गवारीला मिक्स करायचं आहे जेणेकरून जे तेल आणि गवार आहे ते छान अशी मिक्स होईल। तर जे आपली गवार आहे तर त्याला आपण 5 ते 15 मिनिटं छान असं झाकून ठेवायचं आहे जेणेकरून जे आपली गवार आहे ते छान अशी वापाने शिजेल। तर या प्रकारे जे अक्कल लसूण घेतलेलं मी तर त्याचे बारीक तुकडे करणार आहे। तर जे आपली गवार आहे ते थोडीशी शिजत आलेली आहे। तर आता ही जी गवार आहे त्याला आपण बाजूला काढायची आहे। तर आता मी कढईमध्ये 2 पळ्या तेल टाकून घेणार आहे। तर 2 पळ्या मी तेल टाकलेला आहे। तर आता आपण लसूण टाकून घ्यायचं आहे आणि जे आपलं लसूण आहे ते थोडा लाल होऊन द्यायचं आहे। तर आता आपण जिरे टाकून घ्यायचे आहेत। तर आता मी याच्यामध्ये मोहरी टाकून घेतलेली आहे। तर त्याच्यानंतर मी टाकलेला आहे बारीक चिरलेला कांदा। तर आता आपण मिक्स करायचं आहे ह्याला। तर जे आपला कांदा आहे ते छान असा लाल होऊन द्यायचा आहे। तर त्याच्यानंतर आपण बारीक चिरलेले टमाटे टाकायचे आहे। त्याच्यानंतर चवी अनुसार थोडस मीठ छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर आपण थोडीशी वरून कोथिंबीर टाकायची आहे। छान असं मिक्स करून घ्यायचं आहे। त्याच्यानंतर गावरान काळ तिखट, तर थोडा आपण सुहाना मटन मसाला टाकायचा आहे। तर तुम्ही बघू शकता। तर आता आपण याला छान असं एकदा हलवून घ्यायचं आहे जेणेकरून जे आपलं सगळं वस्तू आणि साहित्य आहेत ते एकजीव होईल। त्याच्यानंतर आपण भाजलेली गवार टाकून घ्यायची आहे। छान असं आता आपण ह्याला एकजीव करून घ्यायचं आहे। तर हे जी गवार आहे तर फ्रेंड्स ह्याला रंग किती खूपच छान आलेला आहे। तर त्याच्यानंतर आपण शेंगदाण्याचा कूट टाकून घ्यायचा आहे जेणेकरून जे आपली भाजी आहे ते खूपच मस्त होती। तर आता आपण ह्याला वरून कोथिंबीर टाकायची आहे आणि थोडं पाणी टाकायचं आहे। तर या प्रकारे जे आपली गवारीची शेंग आहे ती छान अशी झालेली आहे। कशी वाटली ते मला कमेंट मध्ये नक्कीच सांगा। आणि हो, माझे अशीच नवीन नवीन तुमच्या पासवर येत राहील व्हिडिओ, तर त्या व्हिडिओला तुम्ही भरपूर सपोर्ट करा। चला तर आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये भेटूया। तोपर्यंत बाय बाय।